शहर के वाड़ी और हिंगना इलाके में लूटपाट और डकैती की घटना को अंजाम देने वाले आरोपियों को नागपुर पुलिस ने गिरफ्तार किया है। डीसीपी जोन वन दीपाली मासिरकर ने इस संबंध में आज एक प्रेस कॉन्फ्रेंस ली और इस घटना की पूरी जानकारी सार्वजनिक की। वो मीडिया से मुखातिब हुई और इसकी पूरी जानकारी उन्होंने मीडिया को दी। वाड़ी टोल नाके पर जो घटनाक्रम हुआ उसमें तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस ने 2 घंटे के भीतर आरोपियों को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई को अंजाम देने वाले सिपाहियों को पुलिस विभाग की ओर से रिवॉर्ड दिए जाने की जानकारी भी दीपाली मासिरकर ने दी है। प्रमाणे आणि या लो 6 लोकांना काल रात्री अटक करण्यात आली। इट इज ही कामगिरी जी आहे आमचे हिंगणाचे डीबीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर इन्फॉर्मेशन कलेक्ट करून थ्रू सोर्स इन्फॉर्मेशन आणि ह्युमन इंटेलिजन्स यांनी ही कारवाई केली आहे। 6 लोकांना अटक केलं आहे आणि यांना PCR 29 पर्यंत मिळालेला आहे। त्याचप्रमाणे त्याच रात्री नागपूर शहरात 4 ठिकाणी टोल नाके लुटण्यात आले होते। वाडी, MIDC, गोंडखैरी आणि दाबा, तिथे जी 3 आरोपी आहे प्रिन्स सिंग, मोहित कोठे आणि सागर मेश्राम, ही मुलं पण दत्तावाडीची राहणारी, यांनी दारूच्या नशेत आणि परत अशाच काही कारणास्तव टोल नाके लुटून पैसे हिसकावून नेलेत। आणि यांना पण आमचे जे वाडीचे PI आणि त्यांचे जी गाडी आहे त्यांचे चालक जे इंगळे आहेत चालक यांनी आणि DB स्टाफनी लवकरात लवकर जसं कॉल गेला अशा घटनेची ढाब्याला अशी घटना झाली टोल नाका लुटला म्हणून जेव्हा 100 नंबरवर कॉल गेला आणि पूर्ण शहरात ते प्रसारित केलं गेलं ऑन त्या लगेच आमचे जे PI आणि त्यांच्या टीमनी ॲक्शनमध्ये येऊन या लोकांना ऑन दी हायवे अटक केलं आहे।